मित्रांनो, मी महेश शिंगे आणि तुमचं स्वागत आहे या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण चाललोय आपल्या गावाला, म्हणजे कोकणामध्ये. ॲक्च्युली होळीसाठी चाललोय आणि मुंबईची होळी जी आहे ती संपलेली आहे, पण आमच्या गावची होळी जी असते ती संपते शिपना झाल्यानंतर. तर उद्या आमच्या गावाला, म्हणजे माझ्या घरी पालखी येणार आणि त्यासाठी आम्ही चाललोय, मी, दादा आणि वहिनी. तर ऑलरेडी माझ्या घरातले फॅमिली मेंबर ते पुढे गेलेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे बाय रोड. तर जर्नी राहणार आहे पूर्ण नाईटची, त्यामुळे दाखवण्यासारखं काही नसणार आहे. सरळ भेटणार आहे मी गावच्या घरी आणि मध्ये जी काय ऑन द वे आमची ट्रॅव्हलिंग असेल ती थोडी शूट करेल, देन उद्या सकाळीच भेटू. तर फायनली पोचलोय माझ्या गावाला सकाळी 4 वाजता. रात्रीचा प्रवास एकदम मस्त झाला आणि आज आमच्या गावाला, म्हणजे माझ्या घरी पालखी येणार आहे आणि त्यासाठी सर्व माझ्या आत्या किंवा कझिन, माझ्या बहिणी, ह्या माहेरची ओटी जी असते ते भरायला आल्या. तिथे माझी बहीण आले आणि आत्या वगैरे आल्यात आणि आपली आजी जी मुंबईला होती ती आता गावाला आले पुन्हा. तर एकंदरीत सर्व फॅमिली आम्ही आज एकत्र आहोत आणि आजचा पालखीचा कार्यक्रम, म्हणजे देव जे आमचे कुळदैवत असतात ते घरी येतात आणि त्याची ओटी भरायची असते. ओके, तर जो पालखीचा प्रोग्राम असतो तो मी तुम्हाला दाखवेल थोडा. आता जेवणाचा प्रोग्राम चालू आहे, देन पुन्हा भेटूया आपण थोड्या वेळाने. नीट करणं त्याच्याशी कसं केलं तसं कर. आता झोपल्यावरती उठणार मग संध्याकाळी. झोपल्या उठतातच आणि मग नंतर जाणार. या आरुषी बघितलास का? बाकी ओळख करून दे. आजी कॅमेरा बघ. आजी पंजी आजी आपली ही गावची आजी आहे. कोकणामधली जी होळी असते पर्टिक्युलर एका जिल्ह्यानुसार किंवा एका तालुक्यानुसार पद्धत वेगळी असते. तर इथे गावाला 10 होळी लागतात आणि 10वी होळी ही जी मोठी होळी असते ती मुंबईला आपल्याला एक पहिली होळी असते. तर रंगपंचमी 5 दिवसानंतर असते आणि त्याच्यानंतर जे आपले कुलदैवत असतात ते प्रत्येकाच्या घरी येतात. आणि आमचं गाव मोठं असल्यामुळे त्याला टाईम लागतो थोडा आणि पर्टिक्युलर एक डेट दिलेली असते आणि एक वेळ दिलेली असते, त्या वेळेनुसार आणि त्या तारखेनुसार आपल्याकडे जी पालखी येते. तर आता फुल तयार झालो आहे कारण की आता पालखीत थोडाच वेळ येणार आहे. हा आमचा पारस अजून तयार व्हायचा, लवकर तयार हो, पटापट पटापट. तर मस्त की रांगोळी वगैरे काढलेली आणि सर्व फॅमिली एकत्र आलेत आणि आता दर्शन झालं, म्हणजे पालखी आल्यानंतर आम्ही पुन्हा निघणार आहे टुवर्ड्स मुंबई बाचेत. आराध्य कांचन चलो. तर बघूया आता पालखी एका घरामध्ये आहे, तिकडे जाऊया आणि तिकडून दर्शन घेऊन मग 1-2 घरं घेऊन लास्टला एक आमचं घर आहे, त्याच्यानंतर पूर्ण गाव जे आहे ते म्हणून पालखी नाचवतात. तर माझंसुद्धा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स असणार आहे, सो बघूया मजा येणार आहे. वाजले संध्याकाळचे 5 आणि आता आम्ही चाललोय पालखी आणायला आमच्या घरी, म्हणजे सहभागी व्हायला ॲक्च्युली. तर गावागावात घराघरात पालखी फिरते. ॲक्च्युली गाव मोठं असल्यामुळे ही तारीख, म्हणजे पर्टिक्युलर डेट एका गावाला दिलेली असते आणि आजची डेट जी आहे ती आमच्या गावाला आमच्या वाडीला दिले आणि संध्याकाळचे आय थिंक अजून 1 तास लागेल. तर सर्वांच्या घरी जाताना 15 मिनिटं वगैरे वेळ लागतो कारण पूजा वगैरे करेपर्यंत आणि ढोल वगैरे वाजवतात आणि शेवटी एका मंदिरामध्ये, म्हणजे माझ्यासमोर आता एक मंदिर आहे, तिकडे पालखी नाचवतात.
तर तो नाचवतानाचा व्हिडिओ सुद्धा थोड्या वेळाने येईल, म्हणजे तो ॲक्च्युली सीन येईल तो थोड्या वेळाने नाचवतानाचा। हो गया माझा भाऊ बाचा ऑन द गो ऑन द वे ऑन द गो। इंग्लिश खतरनाक आहे, समजून घ्या। चला गो करोना। वा वा टिकटॉक बनवायला चला त्या चला आई चल चल सावकाश राह। चल हो तर अशा प्रकारे आमचा शिमगा हा संपलेला आहे आणि आम्ही पुन्हा चाललोय मुंबईला डेली रुटीन। ओके तर हा व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचंय, लाईक शेअर आणि सबस्क्राईब। ओके बाय बाय। आणि बायकर शॉपीला नक्की व्हिजिट द्या, त्याची लिंक आणि त्याचा मोबाईल नंबर हा खाली असेल। जर काही इक्विपमेंट्स पाहिजे असेल एक्सेसरीज तर नक्की कॉन्टॅक्ट करा। ओके बाय बाय।